सर्वांनी जोरात जय जय बोला, जय देवा। सर्वांना एकच सांगतो, समाज सेवातून देवा ग्रुपने आज यम वर खूप घडवले आणि आमच्या वर्गांना भी आज समाज सेवाची आवड फक्त देवा ग्रुप आणि मॅक्स भाऊ, छोट्या भाऊ, तानाजी भाऊ मोरे, दीपक भाऊ गायकवाड, त्याच्यानंतर फताभाई ढोले यांच्यामुळे आम्हाला सुद्धा आज समाज सेवाची आवड आहे। आज मालेगावातून इम्रान भाई हे देवा ग्रुप साठी काम करत आहे, पण असेच आज मालेगावात नाही तर धुळेमध्ये, नाशिकमध्ये सगळे युवक समाजसेवाच्या वाट्या चालले, याचं खरं तर उदाहरण म्हणजे देवा ग्रुप। देवा ग्रुप म्हणजे एकच एवढं सांगतो त्या म्हणजे मालेगावकडनं व संपूर्ण देवा ग्रुपकडनं मी आभार मानतो देवा ग्रुपच्या पहिले तर, कारण की आज देवा ग्रुपमुळे म्हणजे सर्व यंग पोरं जे आहे चांगल्या मार्गाला चालले, गुन्हेगारी सोडून म्हणजे ज्या काही गोष्टी असतील त्या सोडून फक्त देवा ग्रुपमुळे किंवा बाकी इतर ग्रुपमुळे यंग पोरांचं जे चाललंय म्हणजे आज कुठेतरी त्यांच्या परिवाराला किंवा त्यांच्या आई वडिलांना, बहीण भावांना, नातेवाईकांना आज कुठेतरी मान सन्मान मिळतोय। याचं कारण काय, यंग पोरं समाजसेवाकडे वळत चाललेले आहे, म्हणजे यंग पोरांचा जो दृष्टिकोन आहे आजकाल तो फक्त फक्त समाजसेवाकडे वळत चाललेला आहे। म्हणून मी आज इथे बसलेल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना, हिंदू बांधवांना, सर्व म्हणजे इतर समाजांना एकच सांगतो का, देवा ग्रुप सारखं सर्वांनी पाऊल उचला आणि समाजसेवाकडे म्हणजे वाहून चला। जय देवा। बहुत बहुत मुबारकबाद।